आवाज मानदेशाचा। कुकुडवाड तालुका माण येथे डोंगरावर लागलेला वणवा वाऱ्यामुळे शेतीत घुसल्याने येथील शेतकरी महादेव शिवराम काटकर यांची आंबा नारळाची बाग जळून खाक झाली। ऐन उन्हाळ्यामध्ये वणवा लागला। आग आटोक्यात आणण्यासाठी कोणतेही साधन उपलब्ध नसल्यामुळे डोळ्यासमोर उभी झाडे जळून खाक झाली, तर आंबा नारळ चिक्कू सुमारे 4 लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती शेतकरी महादेव काटकर यांनी मान चौफेरला दिली आहे। मान तालुक्यातील कुकुडवाड येथील महादेव काटकर यांची शेती आहे। या शेतात त्यांनी आंबा नारळ चिक्कू असे झाडे लावली आहेत। 2 दिवसांपूर्वी डोंगरावर अचानक वणवा लागला। उन्हाळा असल्याने वारा असल्याने हा वणवा महादेव काटकर यांच्या शेतात शिरल्याने आंबा नारळ आणि चिक्कूची झाडे जळून खाक झाली। शासनाने तातडीने पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी महादेव काटकर यांनी केली आहे। मान चौफेर न्यूज साठी प्रतिनिधी विठ्ठल काटकर सर, कुकुडवाड। आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफेर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।